मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून महापरीक्षा पोर्टलवरील परीक्षांना स्थगिती ही देण्यात आलेली आहे आणि याचं मुख्य कारण सांगण्यात आलेलं होतं की ज्या काही महापरीक्षा पोर्टलमध्ये त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर केल्या जातील आणि 8 दिवसाच्या आत हे पोर्टल सुरू केलं जाईल. आणि यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या जाहीर झालेल्या परीक्षा ह्या रद्द करण्यात आल्या. तर मित्रांनो, 7 डिसेंबरला हा निर्णय झालेला होता. मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतलेला होता. 8 दिवसाचा कालावधी दिलेला होता. जवळपास 15 किंवा 16 तारखेला डिसेंबरला हे पोर्टल सुरू होणं अपेक्षित होतं. तरीसुद्धा हे पोर्टल सुरू झालेलं नाही. बऱ्याचशा मित्रांमध्ये संभ्रम आहे की नेमका परीक्षा ह्या कोणामार्फत होतील, महापरीक्षा पोर्टलचं काय होईल, आमच्या परीक्षेचं काय होईल, या आणि अनेक शंकांचं समाधान या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आगामी महापरीक्षा ह्या महापरीक्षा पोर्टलद्वारेच होण्याची दाट शक्यता आहे. याच्यामागचं मुख्य कारण असं आहे की जो 8 दिवसाचा कालावधी दिलेला होता तो संपून गेलेला आहे आणि कुठेतरी हे भिजत घोंगडं ठेवलेलं आहे. आणि महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून ज्या परीक्षा ह्या घेतल्या जातात त्या IT कंपनीसोबत महाराष्ट्र शासनाचा टायअप झालेला होता, करार झालेला होता आणि या कराराची जी काही रूपरेषा ठरलेली होती ती अजून वैध आहे. त्यामुळे संबंधित कंपनींना वेळेत करार असताना कसं काढायचं हा सुद्धा शासनाच्या समोर एक पेच आहे. दुसरं म्हणजे MPSCवर ऑलरेडी अगोदरच मोठ्या प्रमाणामध्ये लोड आहे. तिथं मनुष्यबळ नाही आहे, स्वतःचं ऑफिससुद्धा MPSCला नव्हतं आहे, आता कुठली जागा मिळालेली आहे आणि तिथेसुद्धा मनुष्यबळ अपुरं आहे, त्यामुळे MPSCला कशा परीक्षा द्यायच्यात. दुसरं म्हणजे जो शासनाचा GR निघालेला होता महापरीक्षा पोर्टलच्या बाबतीमध्ये मार्गदर्शक सूचना, तो GR अद्यापही कायम आहे. म्हणजे याचा अर्थ तो शासनाचा निर्णय जो महापरीक्षा पोर्टलच्या बाबतीमध्ये होता तो आजसुद्धा जैसे थे आहे, जसाच्या तसा आहे. कारण महापरीक्षा पोर्टल रद्द करायचं असेल तर तशा प्रकारचा शासन निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तशा प्रकारचा निर्णय घेऊन नंतर GR हा काढावा लागतो आणि या भरती प्रक्रिया नेमक्या कोण घेणार त्या GR मध्ये स्पष्ट निर्देश हे द्यावे लागतात. त्यामुळे सध्यातरी स्थितीमध्ये महापरीक्षा पोर्टल ही यंत्रणा कायम आहे आणि भविष्यामध्ये ही यंत्रणा पुढे सुरू राहील. काही ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर होतील. कारण शासनाला हे करायचं असतं तर लवकरात लवकर हा निर्णय झाला असता. कारण ऑलरेडी मागचे GR आहेत, मागचे नियम आहेत, ज्या काही जिल्हास्तरावर जिल्हा निवड समित्या होत्या त्या निवड समित्याची रूपरेषा ठरलेली आहे. परंतु कुठेतरी याला वेळ लागत आहे. आपण चांगलीच आंदोलनं केलेली आहेत तरीसुद्धा शासनावर याचा परिणाम दिसत नाही आहे. तर मित्रांनो, ज्या काही घोषणा झालेल्या होत्या त्या घोषणा म्हणजे पोलाचा भात आणि बोलाची कढी असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण घोषणा करायची, परीक्षा स्थगित करायच्या, पोस्टपॉन करायच्या आणि नंतर जैसे ते हे सुरू करायचं आहे. मागच्या सरकारकडून बऱ्याचशा उमेदवारांना अपेक्षा नव्हत्या, परंतु नवीन सरकार आलेलं होतं, सर्वांमध्ये उत्साह होता आणि आपल्या सर्वांच्या अपेक्षा होत्या की हे महापरीक्षा पोर्टल बंद होईल. परंतु स्थिती तशा प्रकारची दिसत नाही आहे. मित्रांनो, महापरीक्षा पोर्टल सुरू राहो किंवा न राहो, कोणतीही यंत्रणा आपली पात्रता तपासू त्यासाठी आपण तयार असणं गरजेचं आहे आणि याचा विपरीत परिणाम आपल्या अभ्यासावर होता कामा नये हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पोलीस भरतीच्या संबंधित सुप्रिया सुळे यांनी आज 24 तारखेला पत्र दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना की पोलीस भरतीसुद्धा ऑफलाईन घ्यावी, पहिली होती तशीच प्रकारची पोलीस भरती व्हावी, शारीरिक चाचणीला 100 गुण द्यावेत जसे की लेखी चाचणीला आहे. तर असे चलबिचल आणि वेगळ्या स्वरूपाचे मागण्या ह्या होत आहेत, परंतु शासन त्यावर कशा प्रकारे निर्णय घेतं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. परंतु मित्रांनो, हा निर्णय एवढ्या सहजासहजी होणारा निर्णय नाही आहे. त्यामुळे ज्या काही जाहिराती आलेल्या त्याच्या परीक्षा महापरीक्षा पोर्टलशिवाय घेण्याव्यतिरिक्त शासनाकडे दुसरा पर्याय सध्या तरी दिसत नाही आहे असं चित्र आहे. त्यामुळे मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना सांगणं आहे की आपण अभ्यासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कधीही वेळापत्रक येऊ शकतं, परीक्षा या पुन्हा सुरू होऊ शकतात, त्यासाठी आपण तयार राहणं गरजेचं आहे. शेवटी आपल्यामध्ये जर क्षमता असेल, ताकद असेल, तर कोणतीही यंत्रणा आपली परीक्षा घेत असेल
आपली पात्रता तपासत असेल तर त्यासाठी आपण तयार असणं गरजेचं आहे. महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत आहे. होतकरू हुशार अभ्यासू विद्यार्थ्यावर अन्याय होत आहे हे मात्र तेवढंच खरं आहे. त्यामुळे अभ्यास करून त्या अभ्यासाचं चित आपलं झालं पाहिजेत ही एक मापक अपेक्षा आपल्या सर्वांची आहे आणि ती असलीसुद्धा पाहिजेत. तर मित्रांनो, महापरीक्षा पोर्टल आगामी काळामध्ये परीक्षा घेईल असं दाट शक्यता वाटत आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक सतर्क करण्याचं काम हे केलेलं आहे. शेवटी निर्णय हा शासनाचा आहे, परंतु एवढ्या सहजासहजी पोर्टल बंद करून नेमकी यंत्रणा कोणती कार्यान्वित करायची हासुद्धा मोठा प्रश्न आहे आणि बरेचसे प्रशासकीय उच्चपदस्थ अधिकारी आणि राजकारणी यांचेसुद्धा लागेबांधी असतात हे सुद्धा आपण विसरता कामा नये. परंतु आपली मागणी एकच असली पाहिजेत, भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक भरती प्रक्रिया ही झाली पाहिजेत. यंत्रणा कोणतीही असो कुठेही भ्रष्टाचार होता कामा नये. पारदर्शक पद्धतीने भरती होऊन होतकरू हुशार विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजेत हीच आपली सर्वांची मागणी असली पाहिजे मित्रांनो. आणि यासाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या माध्यमातून आम्हीसुद्धा तुमच्या पाठीशी उभा आहे. मित्रांनो, आपल्या मनामध्ये या व्यतिरिक्त शंका असेल प्रश्न असेल तर कमेंट्स करा, जेणेकरून आपल्या शंकेचं समाधान केलं जाईल आणि त्याचबरोबर आपण नियमित अभ्यास सुरू ठेवा. कोणत्याही अफवावर कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. जोपर्यंत ऑफिशियल नोटिफिकेशन येणार नाही, शासनाचा GR येणार नाही, तोपर्यंत मित्रांनो महापरीक्षा पोर्टल हे ॲक्टिव्ह आहे हे आपण विसरता कामा नये. मित्रांनो धन्यवाद.